संपूर्ण महाराष्ट्रात निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत चला पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडी बँकेच्या सेल्स ऑफिसरकडूनच ग्राहकांना गंडा घटना उघड होताच ग्राहकांमध्ये खळबळ कुठे घडली ही घटना सांगली जिल्ह्यात फसवणुकीच्या घटना थांबण्याचं नावच घेताना दिसत नाहीत मिरजेतील ॲक्सिस बँक फसवणूक प्रकरण ताजे असतानाच आता आय सी आय सी आय आई बँकेत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे बँकेतील कर्मचारीच ग्राहकांना गंडा घालत असल्याने कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता ग्राहकांना पडला मिरजेतील आय सी आय सी आय आई बँकेतील सेल्स अधिकाऱ्यानेच ग्राहकांना पस्तीस ते चाळीस लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडलाय ग्राहकांचे पैसे लुटल्यानंतर आरोपी फरार झाला आहे भरत कोळी असे फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे विरज कुपवाड आणि विश्रामबाग येथील आय बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला भरत कोळी हा आय सी आय सी आय बँकेच्या विश्वास संपादन करून त्यांच्याकडून क्रेडिट कार्डचे बिलाचे पैसे घ्यायचा मात्र ते पैसे बँकेत न भरता स्वतःकडे ठेवायचा अशा प्रकारे पंधरा ते वीस ग्राहकांची पस्तीस ते चाळीस लाखांची त्याने फसवणूक केली यासंदर्भात ग्राहकांनी बँकेकडे तक्रार दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली यानंतर भरत कोळी फरार झाला आहे आयसीआयसीआय मुंबईतील मुख्य शाखेचे फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन अधिकारी चौकशीसाठी मिरजेमध्ये दाखल झाले आहेत या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात कोळी विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे फसवणूक झालेल्यांमध्ये ग्रामसेविकाचाही समावेश आहे पोलीस कोळीचा शोध घेत आहेत डोनगाव पोलीस स्टेशन ते ठाणेदार अमरनाथ नांगरे यांचा सत्कार पत्रकार दीपक देशमुख यांनी केला मेहकर तालुक्यातील डोनगाव शहरामध्ये नवीन रुजू झालेले अमरनाथ नागरे यांनी पदभार घेताच योग्य ती कामगिरी बजावत आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियम अटींचे पालन करत आहेत कोणतीही घटना झाल्यास किंवा त्या घटनेची शहाणिशा करून पाऊल उचलत आहेत त्यांच्या येण्याने पोलीस कर्मचारी यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे अनेक नागरिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि ज्या रखडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करत आहेत अनेक नेते पुढारी तसेच गावातील पोलीस पाटील तसेच अनेक पत्रकार आणि नागरिक सत्कार करण्यासाठी येत भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे तसेच पेन्शन संघटनेचे नेते श्री हिंमतराव देशमुख तसेच रागेश वानखेडे केशवराव वानखेडे हे यावेळी उपस्थित होते <स्यागी> लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठी विरुद्ध गुन्हा संगणक ऑपरेटर आणि कोतवाला सटक साक्री तालुक्यातील रोजगाव येथील शेतीची खातेफोड करून तीन भावंडांच्या नावाने सातवारा करून देण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठी आणि तामथरे येथील मंडलाधिकारी ज्योती पवार यांना लाचलुचपत विभागाने चिमठाणे जवळ पकडले या प्रकरणी त्यांच्यासह संगणक ऑपरेटर आणि कोतवाल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे तक्रारदाराकडून खातेफोड करून तीन भावांच्या नावाने सातवारा करण्यासाठी तत्कालीन तलाठी ज्योती पवार वय पस्तीस यांनी चाळीस हजाराची लाच मागितली होती त्यापैकी मार्च दोन हजार तेवीसमध्ये तक्रारदाराकडून दहा हजार आणि त्यांच्या वडिलांकडून दहा हजार असे एकूण वीस हजार काम करून घेण्याचे मोबदल्यात अगोदरच घेतले त्यानंतर अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तक्रारदाराने या प्रकरणी नंदुरबार लासलुचपत विभागाकडे तक्रार केली तलाठी ज्योती पवार यांनी तडजोडी यांती पंधरा हजार लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदार त्याच दिवशी तलाठी यांना लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता त्या मिळून आल्या नाहीत ना नंतर संगणक ऑपरेटर योगेश कैलास सावडे वय पंचवीस आणि कोतवाल छोटू भिकारी जाधव वय पंचेचाळीस या दोघांनी तक्रारदाराकडे उर्वरित रकमेची मागणी केली पण जेव्हा तक्रारदारांनी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र दोघांनी काहीतरी होत आहे असा संशय आल्याने पैसे न घेता ते निघून गेले शेवटी लाचेची मागणी केली म्हणून वरील दोघांना नंदुरबार येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली तिघांविरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तत्कालीन महिला तलाठी यांना आज पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे सांगितले मात्र संगणक ऑपरेटर आणि कोतवाल या दोघांना अटक करण्यात आली आहे